राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ आपल्यासोबत आहेत सर काल कोल्हापूरमध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे समरजित घाडगे यांनी हातीत उतारी घेतलेली आहे आणि येत्या काळात तुमच्या विरोधात विधानसभेची ते तयारी करतायत त्यांना त्यांच्या पक्षाकडून तिकीटसुद्धा मिळणार आहे कशा पद्धतीनं पाहताय कालच्या सगळ्या पक्षप्रवेशाकडे गेल्या वेळेला सुद्धा त्यांनी निवडणूक लढवलेली होती आणि फार मोठ्या मताधिकांनी ते हारलेले होते यावेळेला ते निवडणूक राहिलेले आहेत फार मोठ्या मताधिकेने हरतील आणि यावेळेला राजाविरुद्ध प्रजा प्रजेचा विजयी होईल आणि पवारसाहेब ज्या ज्या वेळा कागद आले त्यांनी प्रजेचा प्रचार केलेला आहे राजाच्या विरोधी मतदान करायला सांगितले काली त्यांचं भाषणाचा ओघ तसाच होता ते प्रजेला विजयी करण्यासाठी आले होते मागावेळी माझा कार्यक्रम झाला मात्र यावेळी आपल्याला समोरच्या व्यक्तीचा कार्यक्रम करायचा आहे असं समजित घाडगे म्हणाले आणि शरद पवार स्वतः दोन वेळा तुमच्या मतदारसंघामध्ये खास करून जात आहेत आणि ही सगळी ताकद पक्षाची समजित घाडगे यांच्या मागे उभी करण्याचा प्रयत्न आहेत तुम्ही म्हणालात की मुद्दाम होऊन हे केलं जात आहे अल्पसंख्याक नेत्यांच्या मागे शरद पवार लागलेत नाही मला असं म्हणायचं होतं की साहेबांच्या मला आश्चर्य अशासाठी वाटलं की सगळी वस्तुस्थिती त्याला माहिती आहे असं असताना परवा जयंत पाटील साहेब अर्धा दिवसापूर्वी येऊन त्यांनी पक्षप्रवेश केला सभा घेतली पुन्हा स्वतः साहेब येत आहेत माझ्यासारख्या अल्पसंख्याक छोट्या कार्यकर्त्याच्या मागं एवढा का जोर लावतायत दोघं याच्याबद्दल मला आश्चर्य वाटतं तुमच्या मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर समरजित घाडगे तुमच्या विरोधात तयारी तर आहेत त्यांना पक्षाकडून तिकीटसुद्धा दिलं जाणार आहे मात्र के पी पाटील असतील किंवा ए वाय पाटील असतील हे सुद्धा नेते शरद पवारांच्या संपर्कात जात आहेत तुमच्या विरोधात सगळे नेते आहेत शरद पवार सोबत उभं राहण्याचा प्रयत्न करतायत तर याचा परिणाम विधानसभेमध्ये होणार नाही का हॅलो नाही एकमेकाच्या मतदारसंघामध्ये काही संबंध नाही त्यांचा राधानगरी जे भुदरगड मतदारसंघ आहे त्यांना राहण्याची इच्छा आहे ते राहत आहेत आता तुम्हाला एक लक्षात घ्या की सहा पक्ष झालेले आहेत आपल्या आता राज्यात आमचे शिवसेनेचे दोन आमचे राष्ट्रवादीचे दोन त्यानंतर काँग्रेस भारतीय जनता पक्ष मनसे वंचित आणि अपक्ष या उमेदवारांची मांदेळी झालेली आहे त्यामुळे एक कुणाला तिकीट जाणार हे आता जजमेंट आलेलं आहे की बाबा जो स्टँडिंग आमदार आहे त्याला तिकीट जाणार मग तो युतीचा असेल किंवा महाविकास त्याच्याविरोधी माणसं तयारच आहेत फार जायाची गरज नाही कोणाला ते आप आपापच शोधत येतील आता तशाप्रमाणे शोधत चाललेलं आहे ते त्यांना पाच वर्षे फुकट घालवायची नाहीत त्यामुळे ते उभं राहत आहेत त्याबद्दल चिंता करणे कधी जनता काय करणं हा महत्त्वाचा भाग आहे आणि मला वाटतं या निवडणुकीमध्ये जनता फार मोठ्या ह्यानं माझ्या मागे ठाम राहील ज्यांना मोठं केलं ते सोडून गेले आता येत्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवा असं स्वतः आवाहन शरद पवार करतायत आणि केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर लक्ष तुमच्या मतदारसंघामध्ये ते जर देत असतील तर विधानसभा निवडणूक तुमच्यासाठी सोपी असणार आहे का नाही निवडणुकीमध्ये कायम पलानं मी सांगितले पवारसाहेब ज्यावेळेला येतात ते राजाच्या विरुद्ध प्रचार करतात प्रजेचा प्रचार तिने दहा वेळा केलेला आहे त्यामुळे काल सुद्धा ते प्रजेच्या बाजूनच आले होते समजित गाडगे यांचं डिपॉज जप डिपॉझिट जप्त होईल असं तुम्ही म्हणाल थोड्या वेळापूर्वी डिपॉझिट जप्त वगैरे काय होणार नाही मी काय तसं म्हणाल नाही पण फार मोठं मताधिकाऱ्यानं मी निवडून येणार आहे कालच्याच व्यासपीठावरती उत्तम जानकर यांनीसुद्धा तुमच्या तुमच्यावरती एका चुकीच्या शब्दामध्ये टीका केली त्या टीकेकडे कसं पाहताय तुम्ही पाठीवरचा देव खाली ठेवला असंही ते म्हणाले शरद पवार यांनी तुम्हाला मोठं केलं त्यावर माझी आणि त्या उत्तम जानकरांची ओळख नाही मी त्यांना कधी बघितलेलं नाही ते कशासाठी आले होते काय बोलले याची मला देणं घेणं नाही मी काय त्यांचा फारसा हे करत नाही दखल घेत नाही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमेरा ज्यावेळी तुमच्या मागे लागलेला होता त्यावेळी पक्ष म्हणून अनेक नेते तुमच्या मागे उभे होते आणि त्यावेळी समरजित घाडगे यांच्यावरती सातत्याने टीका होत होती मात्र आता त्याच सम्रजित घाडगेंना सोबत घेतलं जात आहे आणि तुमच्यावरती टीका केली जाते किंवा तुम्हाला जागा दाखवण्याची जी काही भाषा केली जाते त्याकडे कसं पाहताय कारण केंद्रीय तपास यंत्रणेचा ता ससेमरा ज्यावेळी लागलेला होता त्यावेळी तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची फरफट संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली होती त्यावेळीची पक्षातील नेत्यांची भूमिका आणि ने आत्ता विरोधात असतानाची भूमिका कसं पाहता या सगळ्यात ही फरफट कुणी केली होती सगळ्या देश ह्याला महाराष्ट्राला माहिती आहे जनतेला माहीत आहे त्यामुळं जनता पूर्णपणाने ओळखून आहे म्हणून ही निवडणूक नायक विरुद्ध खलनायक आहे खलनायकाचा प्रचंड मताने पराभव होईल तुम्ही जो दावा केला की अल्पसंख्याक नेत्याच्या मागे म्हणजे तुमच्या मागे शरद पवार लागलेले आहेत किंवा पक्षातील नेते लागलेले आहेत हे फक्त तुमच्या बाबी बाबतीत म्हणताय की महाराष्ट्रातले इथून एकूण नेत्यांच्या अल्पसंख्याक नेत्यांच्या बाबतीत तुम्हाला हे विधान करायचं आहे, आहे तुम्हाँ तुम्हाँ करा मी असं म्हणालो की बाबा या चव्वेचाळीस पंचेचाळीसपैकी आम्ही दोन अल्पसंख्याक आमदार आहोत त्यापैकी एक आहेत नवाब मलिक साहेब एक आहे मी आता मी या अल्पसंख्याक समाजाचा एक छोटा कार्यकर्ता असताना आठ दिवसापूर्वी जयंत पाटील एक सभा घेत आहेत त्यांना प्रवेश देत आहेत पुन्हा स्वतः साहेब तीन तारखेला काल कागला येत आहेत म्हणून माझ्यासारख्या छोट्या अल्पसंख्याक समाजाच्या माणसाच्या मागं लागण्याची गरज काय आहे का मला याची चिंता लागलेली आहे या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांचं उत्तर तुम्ही कसं देणार आहात मतदारसंघातल्या जनतेला विश्वासात घेऊन जनता मी जनतेचा सेवक आहे तीस वर्षे मी प्रामाणिकपणाने सेवा केलेली आहे आणि यापुढच्या काळासुद्धा मी सेवा करणार आहे आणि सेवेमुळे मोठा झालेला मी कार्यकर्ता आहे मी काय मोठा माणूस आहे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन मी आलेलो नाही जन्माला मी सेवा करून आलेलो आहे लोकांचे प्रश्न घेऊन चळवळ करत 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 पण आलेलो आहे मी खूप खूप धन्यवाद सर आपल्यासोबत हसन मुश्रीफ होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की त्या निवडणुकीमध्ये मी माझा माझ्या पद्धतीनं जनतेचा सेवक म्हणून काम करेन आणि जनता राजाविरुद्ध प्रजा अशी ही लढत आहे त्यामुळे जनतेला माहिती आहे कोणाच्या मागे उभारायचं आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये समरजित घाडगेंचा पक्षप्रवेश आणि येत्या काळातल्या राजकीय घडामोडी नेमक्या काय घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुढील योग्य सोबत कृष्णा सोनारडकर टी व्ही नाईन मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं